काल महाराष्ट्रामध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब हे त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून निघत असताना जी काही गर्दी झालेली होती त्या गर्दीतनं स्वतःसाठी मार्ग काढत असताना एका महिलेला केवळ तुम्ही बाजूला व्हा असं म्हणून त्यांनी हातांनी बाजूला केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी घडत नसताना जाणीवपूर्वक राजकीय दबावापोटी आव्हाड साहेबांच्या विरुद्ध विनयभंगासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा खोट्या प्रमाणे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा आम्ही राष्ट्रवादी लीगल सेल या नात्याने राष्ट्रवादी लीगल सेलचे सर्व वकील बांधव भगिनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आमचं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की आपण भादवीचे कलम 354 जर व्याख्या बघितली तर त्या व्याख्यामध्ये सदरू घटना कोणत्याही प्रकारे बसत नाही. एखाद्या महिलेला गर्दीतनंच बाजूला करणं जर विनयभंग होत असेल तर मला असं वाटतं की भारतीय दंडविधानाच्या 354 त्या ठिकाणी समीक्षण होणं अतिशय आवश्यक आहे. 354 व्याख्येचा चुकीचा अर्थ काढून कोणत्याही प्रकारची अश्लीलता कुठल्याही प्रकारचा चुकीचा स्पर्श एवढ्या मोठ्या जबाबदार मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेला नसताना त्या ठिकाणी पोलीस अधिकारी होते इतका मोठा मॉब त्या ठिकाणी होता मुख्यमंत्री महोदयांची गाडी तिथे होती आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची आउटरेजिंग दी मॉडेस्टी ऑफ दी वुमन ही जी डेफिनेशन आहे याच्यामध्ये कुठेही तो प्रकार बसत नसताना केवळ आणि केवळ राजकीय दबावापोटी जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या कार्याला त्या ठिकाणी कुठेतरी वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय असं आम्हाला जाणवलं आणि जेव्हा वकिलांच्या संदर्भामध्ये न्यायालयीन परिसरामध्ये आम्ही याबाबत चर्चा करत होतो त्यावेळेस सर्व वकिलांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केलेला असून अशा पद्धतीने जर महाराष्ट्राच्या एका जबाबदार माजी मंत्र्याला चुकीच्या पद्धतीने अडकवल्या जात असेल तर भारतीय दंडविधानाची कलम 354 अनेक दुरुपयोग यापुढे सामान्य माणसावर त्या ठिकाणी होतील आणि महाराष्ट्रामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी चर्चा जेव्हा सुरू होते ते निश्चितपणे महाराष्ट्र शासनाने आणि पोलीस प्रशासनाने या बाबीची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी लीगल सेल ही कायदेशीर दृष्ट्या या ठिकाणी लढा देऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये कारवाई करण्यासंदर्भामध्ये पुढील आमचे पावलं उचलू.